हॅलो फ्रेंड्स, फुडी वुडी मध्ये आपलं स्वागत आहे. चला आज बनवूया आपण प्राउन्स दिले तरी आपण प्राउन्स मॅरिनेट करणार आहोत. तर चला आपण मॅरिनेशनला घेऊया. प्राउन्स कसे करायचे? 100 ग्रॅम आपण प्राउन्स घेतलेले आहेत, जम्बो प्राउन्स आहेत. तर हे पण ह्याच्यामध्ये आधी घालणार आहोत. 1 चमच आलं लसूण पेस्ट, 1/4 चमच हळद, चवीनुसार मीठ, मिरची पावडर 1 चमचा, ही काश्मीरी मिरची पावडर आहे, हा गरम मसाला आहे 1 चमच, आणि हा ब्लॅक पेपर आहे म्हणजे काळी मिरी पावडर आहे 1/2 चमच, हा बिर्याणी मसाला आहे 1 चमचा, आणि 1/2 वाटी पुदिन्याची पानं बारीक चिरून घेतलेलं आहे मी, 1/2 वाटी कोथिंबीर ही पण बारीक चिरून घेतलेली आहे, आणि हे मेथी घेतलेली आहे मी बारीक चिरून. ह्याच्या जागी तुम्ही कसुरी मेथी पण वापरू शकता. तर ही मी 2 चम्मच एवढी वापरली आहे. आणि हा कांदा घेतला आहे, तळून घेतलेला आहे, ब्राऊन करून घेतलेला आहे. हा मी 1/2 वाटी एवढं वापरते आहे. आपण ह्याला आणि ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत दही 1/2 वाटी. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत 1/2 वाटी तेल, म्हणजे 2 टेबलस्पून आहे. आपण ह्याला ह्या पद्धतीने असं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडासा मसाला मुरला की हा हे चांगलं, कमीत कमी मिनिमम 20 मिनटं तरी ह्याला मॅरिनेटला आपण ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण आता राईस बॉईल करून घेणार आहोत बिर्याणीसाठी. हा तुम्ही पाहू शकताय छान मॅरिनेट झालेलं आहे. ह्याला आपण 20 मिनटं आता असंच पाणी गरम करायला ठेवलं होतं. हे पाणी गरम झालं आहे, उकळत आहे पाणी. ह्याच्यामध्ये आपण आता हे घालणार आहोत, 1 स्टारफुल, 1 विलायची मोठी, 2 लवंगचे तुकडे, सॉरी दालचिनीचे तुकडे, 5 ते 6 लवंग, मी 5 ते 6 काळी मिरी, 1 चमच जिरा आणि 1 टेबलस्पून एवढं ऑइल. आणि हा मी तांदूळ घेतलाय 200 ग्रॅम आहे, हा आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. ह्याला मी थोडंसं मीठ घालणार आहे. आता साधारण 1 चमचा मीठ घातलेला आहे. तर हा आपल्याला 80% एवढा तरी शिजवून घ्यायचा आहे, कारण आपण बिर्याणी दम करणार आहोत त्यामुळे त्याच्यामध्ये बाकीचा पूर्ण शिजून जातो. इथे आपल्या प्राउन्सचं मॅरिनेशन झालेलं आहे. आपण ह्याला आता फक्त 50% आपण ह्याला शिजवून घेणार आहोत. तर आपण इथं कढईमध्ये थोडंसं तेल घेऊया. दोन चमचे एवढं तेल घेतलेलं आहे मी इथे. ह्याच्यामध्ये मी घालणार आहे टोमॅटोची प्युरी, एक कप टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे. आपण मॅरिनेट करताना सगळे मसाले घातले होते त्यामुळे आता ह्याच्यामध्ये आपल्याला काहीच घालायचं नाही. त्याच्यामध्ये फक्त हे टोमॅटोची प्युरी, थोडंसं ह्याला तेल सुटलं की मग आपण हे प्राउन्स ह्याच्यामध्ये घालून घेऊया. 1-10 मिनटं आपण मंदाचेवरती ह्याला परतून घेऊया, म्हणजे थोडेसे 50% शिजतील प्राउन्स.
टोमॅटोला ह्याला तेल सुटत आलेलं आहे, ह्याला बारीक करूया आपण. आणि बाकीचे 50% आहे ते शिजणार आहे, ते आपण बिर्याणी दम करायला ठेवणार आहोत त्यावेळेस ते शिजणार आहे. छान असं मसालेदार झालेलं आहे हे, आणि वास तो खूप छान सुटलेला आहे. ह्याला पाणी न वापरता आपण ह्याला 10 मिनटं असंच मंद आचेवरती शिजवणार आहोत. ह्याला आता मी झाकण लावून ठेवून देते. पहा तिथे 80% शिजवून झालेलं आहे. आपण ह्याला आता ह्या चाळणीमध्ये काढून घेऊ, म्हणजे ह्याचं पाणी सगळं खाली उतरेल आणि हा भात थोडासा मोकळा होईल. आणि बघा, भात पूर्ण हा तेल घातल्यामुळे पूर्ण असा दाणेदार वेगळा वेगळा झालेला आहे. आणि आपल्याला बिर्याणीला असंच राईस लागणार आहे. प्राउन्सला आपलं तेल सुटलेलं आहे आणि ही 50% शिजून पण झाली आहे. आपण आता ह्याला दम लावायला घेणार आहोत. आपण इथे पहिला आधी भात घालून घेतला आहे. आपण थोडंसं ह्याला तेल लावून घेऊया भाताला, आणि थोडासा तळलेला कांदा घालणार आहोत, थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना. हा मी येल्लो फूड कलर घेतला आहे, हा थोडा थोडा घालून हा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी पण चालेल. ह्याच्यावरती आपण हे प्राउन्स घालणार आहोत. आणि बिर्याणीला जेवढे प्राउन्स असतील ना तेवढी बिर्याणी छान लागणार आहे. आपण ह्याच्यावरती पुन्हा आपण एक भाताचा लेअर घालणार आहे. अजून एक भाताचं लेअर घातलंय आणि ह्याच्यावरती पुन्हा आपण थोडासा कांदा घालणार आहोत. आपली प्राउन्स बिर्याणी तयार आहे. आणि बिर्याणी आवडल्यास नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आता पुन्हा भेटूया आपण नवीन पुढच्या रेसिपीसोबत. थँक्यू, धन्यवाद.